अत्यंत महत्वाचा प्रश्न तुम्ही मला विचारला आहे की मी का थांबलो आणि मी थांबून नागवड्यांना फॉर्म का दिला तर गेले वर्षभर मी श्रीगोंदा तालुक्यात शिवसेना वाढवायचं काम केलं ते करत असताना आदरणीय राऊत साहेबांनी श्रीगोंद्यात येऊन आदरणीय आदित्य साहेबांनी श्रीगोंदेत येऊन मशाल पेटणार असं आश्वासन दिलं मला व शिवसैनिक आणला त्या दरम्यान मी काष्टीमध्ये एक संपर्क कार्यालय उघडलं श्रीभोंद दुसरं उघडलं हा झाला शिवसेनेचा विषय आणि ज्या वेळेस उमेदवारीचा प्रश्न समोर येतो त्यावेळेस मला असं कळालं की आ, मी जर उभं राहिलो माझं तर तिकीट फिक्स होता मला उद्धव साहेबांनी शब्द दिला पण मी उभा राहिलो असतो समोरून पाचपुते आले असते आणि नागोडे अपक्ष उभे राहिले असते तर महाविकास आघाडीच्या मतात विभाजन होऊन पासपुते आमदार झाले असते आणि पासपुत्यांना थांबवायचं ह्या संकल्पनेतून फक्त मी थांबलोय बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती मी काही बोलू इच्छित नाही आदरणीय दादांनी वक्तव्य केलं की राऊत साहेबांच्या माझ्या मध्यस्थीने राऊत साहेबांनी तिकीट विकला नुण तर हा ठीक आहे ना तर मला आदरणीय राहुल दादांना एक विनंती करायची की तुम्ही ह्या तालुक्याचे माझे आमदार राहिलेले आहेत दोन हजार चौदा साली तुम्हाला अनेक लोकांनी मदत केली आणि तुम्हाला आमदार केलं मग याचा अर्थ असा की दोन हजार चौदाचं चा नागवड्यांचं तिकीट दादांनी घेतलं तर तुम्ही काय ते पंधरा कोटी देऊन आणलं का हा माझा पहिला प्रश्न आणि नागवडेंनी जो मोठेपणा दाखवला तुम्हाला आमदार करण्यात दोन पाऊल मागे येण्यात आदरणीय बाप्पांनी तोच मी आज आपल्या मताचे विभाजन होऊन पासपुते आमदार होतील ह्या संकल्पनेतून मी मागे आलोय आणि राहुल दादांनी असे वक्तव्य करणं चुकीचं आहे त्याचं कारण असं आहे की राहुल दादांकडनं लोकांना खूप अपेक्षा आहेत आजही तरी मला राहुल दादांना एक विनंती आहे मी त्यांचा छोट्या भावासारखा का आहे काल जे राजकारणात झालं ते चालू असतं लोक म्हणतात मित्राचा दुश्मन दुश्मनाचा मित्र ठीक आहे ज्या गोष्टी झाल्या त्या विसरून जा आपण महाविकास आघाडी म्हणून एकत्र येऊ मला जे शब्द दिलेत उद्धव साहेबांनी पवार साहेबांनी आपण एकत्र मिळून पवारसाहेबांकडून उद्धव साहेबांकडे जाऊ माझा प्रश्न माझा मला जे देणार आहेत मला जे त्यांच्याकडनं शब्द आहे तो माझा शब्द मी तुम्हाला द्यायला तयार आहे पण अशा काही बंडखोरी करून परत जर पाचपुत्यांना आमदार करायची इच्छा असेल तुमची तर ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत असं मला वाटतं बाकीचा तो त्यांचा अंतर्गत विषय आहे मला वाटतं शेवटच्या क्षणाला आदरणीय पवारसाहेब राऊत साहेब उद्धव साहेब दादांना संपर्क करतील आणि थांबण्यासाठी विनंती करतील तसं मला नागवडेने काष्टी ग्रामपंचायतला शंभर टक्के मदत केली त्याच्यात काही के दुमतच नाहीये आणि परत फेड करायला परिस्थितीमुळं तो निर्णय झालाय जर नागवडे आम्ही नागवडेंबरोबर मिटिंग केली मी आज दादा विचारला दादा उमेदवारी मला फायनल होती राऊत साहेब होते मी होतो आणि ते म्हणले की बाबा साजनला आम्ही उमेदवार देतो तुम्ही थांबणार का पण ते कुठल्याच मनस्थितीत नव्हत्या थांबायच्या आणि जर ते थांबले नसते मी उभा राहिलो असतो तर आमच्या विभाजनात पासपुते आमदार झाले असते म्हणून जसा बापूंनी दोन हजार चौदाला निर्णय घेतला तसा साजन पासपुतेंनी दोन हजार चोवीसला घेतला दुसरी गोष्ट आदरणीय राहुल दादांबरोबर पण मुंबईमध्ये ताज लँड अँड हॉटेलमध्ये त्यांचा अत्यंत जवळचा सहकारी बाळलगड आमची दोघांची मिटिंग झाली मी राहुल दादांना शेवटपर्यंत भेटण्याचा प्रयत्न केला की के। आपण एकत्र बसू आणि एकत्र बसून आपण निर्णय काहीतरी घेऊ बाबा मी आम्हाला उमेदवारी करायची तुम्हाला करायची का नागवड्याला करायची का करायची पण त्यांनी माझ्यासोबत मिटिंगच केली नाही आणि त्या मिटिंगचा फक्त हा परिणाम आहे बाकी माझ्या काय असं डोक्यात नव्हतं की त्यांना सोडून काय करायचं किंवा कोणाला सोडून काय करायचं याचा याच्या संदर्भात तुम्ही बाळालगडला सुद्धा कधीही विसरू शकता की साजन भाई तुला त्यांचा मला फोन आला की राहुल दादांना तुमच्याशी बसायचंय मी एक मिनिटात तयार झालो ते आपल्या आपले, आपले महाविकास आघाडीचे सहकारी हां उद्या दादांचा फोन आला असता तर मी बसलो नसतो पण राहुल दादांबरोबर कालही आज आणि उद्याही बसायला तयार आहे ते माझ्या भावासारखं आहे आम्ही एका वयाचे त्याच्यात काय एवढं नागोड्यांचा हा हो विषयच नव्हता तिकिटाचा तिकीटाचा विषय माझा होता आदरणीय उद्धव साहेबांनी मला शब्द दिला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची मशाल माझी होती पण नागोडे थांबणार नाहीत आणि नागौडे उभा राहून आपल्या मताचे विभाजन होईल म्हणून नागोडेला तिकीट दिलं आणि नागवडे चेन माझे ग्रामपंचायत पासून अत्यंत जवळचे संबंध होते आम्ही एका मेरीच्या संपर्कात होतो मी ज्यावेळेस मार्केट कमिटीचं निवडणूक केली त्यावेळेस सुद्धा नागोड्यांची इच्छा होती की मी त्यांच्याबरोबर जावा पण मी राहुल दादांना शब्द दिला की नाही आपण एकत्र करू कारण मला वाटायचं भविष्यात राहुल दादां मी एकत्र काम करू शकतो पण राहुल दादांनी मला संपर्क केला नाही साहेब म्हणजे मी त्यांना शंभर टक्के त्यांनी मला अप्रोच केलं त्यांच्या लोकांनी मी म्हटलं ठीक आहे बसो माझी काय हरकत नाही पण ते बसायलाच तयार नव्हते दादा मी तरी काय करू आणि शेवटी असं आहे ना की पक्षही उद्या पक्षांनी हीच उमेदवारी जर विजू शेंडेला दिली असती ठीक आहे नागोडे एक आहे ना किंवा अजून कुठला नवीन माणूस पक्षात घेऊन उमेदवारी दिली असती तर मला पक्षाचं काम करावं लागलं असतं मी मी असं काही म्हणू शकत नाही ना, ना उद्धव साहेबांना तुम्ही हे का केलं तुम्ही ते का केलं त्यांनी सुद्धा चार गोष्टीची चौकशी केली त्यांनी थोरात साहेबांशी चर्चा केली त्यांनी जयंत पाटलांशी चर्चा केली हो के निर्णय घेताना काही उद्धव साहेबांनी निर्णय नाही घेतला नागोडेंचा निर्णय घेता असताना त्यांनी असताना त्यांनी मित्र पक्षा बरोबर सुद्धा चर्चा करून हा निर्णय घेतला व्हायचंच नव्हतं कधी मी परत रिपीट करतो माझी मागची मुलाखत येतो मी ऐका मला हा चेअरमन पदाचा काहीच विषय नव्हता मी निवडणूक मितेश नाहटासाठी केली होती मितेश नाहटाला कुणी पाडला कसा पाडला कुणाच्या सांगण्याहून पाडला याके तालुक्याला माहिती आहे व सचिन चौधरींना सरपंच पदाचा शब्द दिला तो त्यांनी काही पूर्ण केला नाही आणि मी असा डोक्यात कोणाचा राग ठेवून काय करून मी राजकारण नाही करू शकत शेवटी माझं काम मी केलं माझा मी पक्ष वाढवला मी माझ्या पक्षात जाऊन पक्षाचा उमेदवार इथं उभा केला आणि उद्या त्याला निवडून आणायची जबाबदारी आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची मी मनात राख का ठेवू उद्या असं आहे का नागवडे आज माझ्या बरोबर आहेत उद्या ते मला सोडून जातील किंवा अजून कोण माझ्यावर ते मला सोडून जातील मी किती जणांना डोक्यात ठेवू असं राजकारणच करत नाही मी राहुल दादा मी सुरुवातीला सांगितलं माझ्या मोठ्या भावासारखा ते त्याच्यामुळे त्याचा काही विषय नाही नाही माझी दोघांना विनंती आहे की बसून मार्ग काढला पाहिजे आणि आदरणीय यांना राहुल दादा असेल मी असेल आम्ही राजकारण करतो जे पाचपुत्यांना पाहिजे ते तुम्ही करताय समजून घ्या आणि ते जर होणार असेल तर तालुक्यात कुणीच आमदार होणार नाही हे जग जाहीर आहे एखाद्या छोट्या मुलाला जरी विचारलं ना नव्हते जाऊन तुम्ही की हे सगळे उभे राहिले काय होईल तर पाचपुते आमदार होतील शेवटी असं आहे ना जर तुम्हाला काही गोष्टी कळणारच नसतील तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सांगून बोलून काय होणार आहे पण मला असं वाटतं राहुल दादा न समजणारे एवढे येडे नाही आहेत दादा हुशार माणूस आहे राहुल दादा योग्य निर्णय घेतील महाविकास आघाडी बरोबर राहतील आणि ठीक आहे आज कार्यकर्त्यांना कुठेतरी वेदना झाल्यात की आपल्या नेत्याला तिकीट नाही मिळालं म्हणून म्हणतात अपक्ष लढूया राहुल राहुलदादा सगळ्या गोष्टीचा विचार करतील ठीक आहे कार्यकर्त्यांना वाटणं साहजिक आहे दादांना वाटणं साहजिक आहे पण राहुल दादांनी दोन हजार एकोणीसला ला विद्यमान आमदार असताना उमेदवारी डावली ती डावलल्यानंतर राहुल दादांबद्दल जो एक विश्वास होता की बाबा विद्यमान आमदार थांबतो तर आज राहुल दादांना संधी होती पण ठीक आहे सगळ्या राजकारणात नशिबाची पण साथ लागते ठीक आहे नाही मिळाली पण दादा शंभर टक्के आमदार होतील राहुल दादांनी जर एकत्र बसलं ना पवार साहेब उद्धव साहेब जर एकत्र बसले ना थोरात साहेब तर राहुलदा एम एल सी देऊन टाकतील असं काय नाहीये मला शब्द एम एल सीचा मी मोठ्या मानाने सांगतो आज तुमच्या समोर की एम एल सीचा माझा शब्द मी राहुल दादांना द्यायला तयार आहे तर राहुल दादा महाविकास आघाडीवर एकत्र येत असतील आणि आदरणीय अण्णा यांचा सुद्धा मार्ग जर बसून निघत असेल तर वरिष्ठ पातळीवरती त्यांना नेते असतील हे शंभर टक्के शब्द देऊन थांबवायचा प्रयत्न करतील मला असं वाटतं यांना जर नाही थांबवलं ना साहेब तर परिस्थिती आज अशी आहे की आता माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी नाही बोललं पाहिजे पण आज पानाच्या टपरीवाल्याला सुद्धा बंधनकारक ही की तुम्ही आमचा फोटो लावला पाहिजे म्हणजे पानाची टपरी असती जो माणूस शंभर दोनशे रुपये रोज कमावतो हो त्याच्यावरती सुद्धा दाबावे की तुमच्या टपरीवरती आमच्या फोटो लागले पाहिजेत आज ही परिस्थिती उद्या काय होईल कुणालाच नाही माहिती थी। आज ठीक आहे आमच्यासारख्याच पुढे काय नाही करू शकत आम्ही त्यांना असं चॅलेंज करतो पण सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांच्या मुंडक्यावर पाय देऊन ते उद्या राज्य करणार आहेत ह्या गोष्टीसाठीच फक्त ह्या गोष्टी करायच्यात बाकी याच्या दुसरा काहीच विषय नाहीये